तैमूर फायरिंगमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे आपला मित्र तन्वीर शेख, परत आला आपल्यासाठी काही खास घेऊन. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रजनन माशांच्या प्रजननासाठी लागणारे साहित्य आणि इंजेक्शनची पूर्ण माहिती. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, खाली लाल बटन संग बेल आयकॉन पण दिलं आहे. तर मित्रांनो, आजचा टॉपिक सुरू करूया. भारतीय किंवा चीनी प्रमुख कार्प माशांचे प्रेरित प्रजनन करण्यास लागणारे महत्त्वाचे साहित्य म्हणजे प्रजनन हापे, जे की सुती कापडाचे असते. बाहेरील व आतील उबवणी हापे, जे की नायलॉन कापडाचे असते. जाळ्यांचे आखे किंवा हँड नेट्स आणि हापे बांधण्यासाठी वास, जो की बांबूचा असतो. इंजेक्शनसाठी लागणारे शीर्षगंधीचा साठा. ऊर्ध्वपतित जल, ज्याला इंग्लिशमध्ये डिस्टिल्ड वॉटर. होमोजिनायझर, सेंट्रीप्यूज, 2 मिली सिरीज व सुया, कापूस, अंडी काढण्यासाठी प्लॅस्टिकच्या बादल्या व मग्गे. एनॉर्मल ट्रे, मोठ्या आकाराचे, एक पारडे असलेला तानकाटा. इंजेक्शनसाठी मासे ठेवण्याकरिता फोम रबराच्या उशा, हे होय. याशिवाय आणखी बरेच साहित्य लागते. इंजेक्शनसाठी पद्धत. कटला, रोहू, मुरगळ माशांमध्ये मादीला पहिला मात्र तिच्या वजनानुसार दर किलोला 2 ते 4 मिलीग्रॅम शीर्षग्रंथी या प्रमाणात व दुसरी मात्रा त्यावेळेच्या परिपक्वतेच्या अवस्थेनुसार 4 ते 8 मिलीग्रॅम किलो याप्रमाणे द्यावी लागते. काही वेळ जरूरत पडली तर ही मात्रा वाढवावी किंवा कमी करावी लागते. मात्र अंडी दिली जाण्याऐवजी क्वचित गुदद्वारा जवळजवळ बुचांसारखी घट्ट बसतात, अशा वेळी आल्यास ती मादी निरुपयोगी म्हणून काढून टाकावी. गवत्या व चंदेरा माशांमध्ये पहिला मात्रा 2 ते 3 मिलीग्रॅम किलो, दुसरा मात्रा 6 ते 4 मिलीग्रॅम किलो, या दोन्ही मात्रा फक्त मादीस व तिसरी मात्रा 6 ते 8 मिलीग्रॅम किलो मादीस याप्रमाणे वाढत्या प्रमाणात देतात. नरांना 2 ते 4 किलोग्रॅम किलोप्रमाणे एकच मात्रा मादीच्या तिसऱ्या मात्रेबरोबर देतात. प्रत्येक माशाच्या शरीरात शीर्षगतीचा अर्क टोचताना एकूण द्रावण एकावेळी 0.3 ते 0.6 मिली, मासा 2 ते 3 किलोपेक्षा मोठा असल्यास 0.5 ते 1.0 मिली या दरम्यान राहील. त्याप्रमाणे दर मिलीलिटर द्रावणात किती मिलीग्रॅम शीर्षग्रंथी मिसळाव्यात याचे प्रमाण हिशोब करून काढावे लागते. प्रत्येक मात्रेच्या वेळी स्वतंत्र द्रावण तयार करावे. प्रत्येक इंजेक्शनला मादीकरिता लागणाऱ्या एकूण शीर्षग्रंथी द्रावणाचे प्रमाण, त्याचवेळी नरांनाही इंजेक्शन असल्यास त्यांना लागणाऱ्या शीर्षग्रंथी यांचा हिशोब करून योग्य वजनाच्या शीर्षग्रंथी निवडाव्यात. टिश्यू होमोजिनायझर नावाच्या नलिकेत ज्या ग्रंथी घेऊन त्या थोड्याशा डिस्टिल्ड वॉटरबरोबर खालाव्यात व द्रावणासाठी लागणारे उपलेले पाणी त्यात मिसळावे. अशा प्रकारे बनणाऱ्या द्रावणाची तीव्रता आपणास माहीत होईल. त्या द्रावणात शीर्षग्रंथीचा घट्ट भागही मिसळलेला असतो. सेंट्रीफ्यूज मशीनमधून नळ्यामध्ये हे द्रावण ओतून मशीनचे हँडल बराच वेळ फिरवल्यावर न विरघळलेला भाग तळाशी बसतो, पारदर्शक द्रावणावर राहते. ते सिरीजमध्ये काढून घ्यावे. इंजेक्शन देण्याच्या वेळी आखा किंवा हँड नेटमध्ये एकाच वेळी एक मासा तळ्याच्या काठावर इंजेक्शनच्या जागी आणावा. कापडाच्या माऊ गुंडाळीवर किंवा उशीवर मासा ठेवून त्याचे डोळे व शेपटी काळजीपूर्वक घट्ट धरून ठेवावी. इंजेक्शन देणाऱ्याने योग्य तेवढी द्रावण 2 मिली सिरीजमध्ये घेऊन शेपटीजवळील मांसल भागात गुदद्वाराच्या मागील म्हणजे शेपटीकडील बाजूवर लॅटरल लाईन्सच्या म्हणजे स्पर्शरेषेच्या वरच्या अंगास हळूवारपणे इंजेक्शन द्यावे. सुई टोचताना प्रथम खवला सुईने उचलावा आणि त्याच्या आतल्या बाजूस सुई प्रथम शरीराला समांतर व मग उभी खूपसावी. मग
सुई प्रथम शरीराला समांतर व मग उभी खुपसावी. द्रावण हळूहळू शरीरात टोचून सुई काढून घ्यावी. मग माशास योग्य त्या प्रजनन हाप्यात सोडावे. मासे पाण्याबाहेर जास्त वेळ ठेवणे योग्य नसल्यामुळे इंजेक्शन देण्याचे काम जलद आटोपावे. तर मित्रांनो, आज आपण बघितलं माशांची प्रजननाची पद्धत आणि इंजेक्शन द्यायची पूर्ण प्रोसेस. तर मित्रांनो, याच प्रकारे आपण कुक्कुटपालन आणि मत्स्यपालनची मराठीतनं योग्य प्रकारे माहिती आपण देत असतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, आणि कोणाचा फायदा बघत असाल तर शेअर करायला विसरू नका. मी हे आपला मित्र तन्वीर शेख, टेमूर फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो.